मुंबईत महाविकास आघाडीची अगदी थोड्याच वेळात बैठक. बैठकीला प्रकाश आंबेडकर देखील राहणार उपस्थित. बैठकीत लोकसभा जागावाटपासंदर्भात चर्चा होणार. महाविकास आघाडीच्या बैठकीला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर येणार. भाजपची हुकुमशाही हद्दपार करण्यासाठी वंचित आघाडीची गरज. संजय राऊत यांचं वक्तव्य. छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार का हे ईडीला विचारा. भाजपसोबत जातो तोच पवित्र होतो. भाजप सांगेल तेच तपास यंत्रणा करतात. संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा. छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत. भाजप भुजबळांना ओबीसी चेहरा म्हणून प्रोजेक्ट करतय. अंजली दमानिया यांचा दावा. छगन भुजबळ कोणत्याही भाजप नेत्याच्या संपर्कात नाहीत. भुजबळ यांना कोणीच संपर्क केला नाहीये. अंजली दमानिया यांनी खोटी माहिती पसरवू नये. चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंच्या रायगड दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. पोलादपूरमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. तर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष. उद्धव ठाकरेंनी रायगडच्या भाषणात बिल्किस बानवर दया दाखवलीच. उद्धव ठाकरे हिरवे झेंडे फडकवितच दौरा करणार. आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टाचा दणका. ईडी कारवाई विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. सोरेन यांना झारखंड हायकोर्टात जाण्याची सूचना. तर हेमंत सोरेन सध्या ईडीच्या अटकेत. चंपाई सोरेन आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. हेमंत सोरेन यांना ईडीनं अटक केल्यानंतर चंपाई सोरेन यांच्यावर झारखंडची धुरा. तर 10 दिवसांमध्येच बहुमत सिद्ध करावं लागणार. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीवरून संतापले. गटबाजी सुरूच राहिली तर नाशिकची निवडणूक लढवणार नाही. राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना इशारा. मुंबई महानगरपालिकेचं बजेट सादर. पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडून बजेट सादर. बजेटमध्ये 2024-25 साठी 59,954 कोटींची तरतूद. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली भाजप अध्यक्ष जे पी नड्डांची भेट. भेटीत राज्यसभेच्या 6 जागांवर चर्चा झाल्याची लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. आज मुंबईत भाजपच्या सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार बैठकीला मार्गदर्शन. तर बावनकुळे देणार निवडणुका जिंकण्यासाठीचा कानमंत्र. भाजपचं धन्यवाद देवेंद्रजी अभियान. गृहनिर्माण संस्थांबाबत निर्णयांच्या पार्श्वभूमीवरती अभियान. तर अभियानांतर्गत 20 फेब्रुवारीला जाहीर सभेचं आयोजन. माढा लोकसभेवरती अजित पवार गटाचा दावा. संजीवराजे निंबाळकरांवरती लोकसभेवर पाठवा. अजित पवार गटाच्या रामराजे नाईक निंबाळकरांचं मोठं विधान. शरद पवार गटाच्या ओबीसी सेलची मुंबईत बैठक. ओबीसी सेलचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार. तर जितेंद्र आव्हाड पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन. ईडी आणि ओडब्ल्यूची चौकशी थांबवा. मुंबई महापालिकेतील अभियंता संघटनेची हायकोर्टात धाव. तर ऑक्सिजन प्लांट औषधी खरेदीत अनियमितता झाल्याचा ईडीचा आरोप. पुण्यात जगदीश मुळीकांकडून लोकसभेची तयारी सुरू. भाजपकडून उमेदवारी मिळण्याआधीच फिल्डिंग. तर जगदीश मुळीक यांच्याकडून नेत्यांच्या भेटीगाठी. पुणे लोकसभेसाठी मनसेतून 5 जण इच्छुक. राज ठाकरे यांना लोकसभा प्रभारींनी पाठवली इच्छुकांची नावं. राज ठाकरे कोणाला संधी देणार याकडे सर्वांचंच लक्ष. राज्यात मराठा सर्वेक्षणाचं 90% काम पूर्ण. 3,11,63,000 कुटुंबांचं सर्वेक्षण. आज उर्वरित 10% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण करण्याचं आव्हान. नांदेडमध्ये ओबीसी समन्वय समितीचा सरसकट. मराठा आरक्षणाला विरोध. समितीकडून सगळेसोयरे जीआरची होळी. निमशासकीय कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासून पगार नाही. आमदार निवास. मंत्र्यांच्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांचे पगार थकले. तांत्रिक अडचणींमुळे पगार थकले. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. राज्यातील निवासी डॉक्टर विविध मागण्यांसाठी आक्रमक. निवासी डॉक्टरांची 7 फेब्रुवारीपासून संपाची हाक. तर संपाचा रुग्णसेवेला मोठा फटका बसण्याची शक्यता. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत आदिवासींना आरक्षण नाही. राज्य सरकारविरोधात संघटनांचा संताप. तर आदिवासींचं आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप.
अमळनेरमध्ये 97वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात. संमेलनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती. मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज. मुंबईत घातपात करण्याची धमकी. पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू. अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलीस आयुक्त. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. अमरावती महानगरपालिकेचे कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर जाणार. विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक. अंबरनाथमध्ये बदलापूर सह आता आज पाणीपुरवठा बंद राहणार. तर जलवाहिनीच्या कामांमुळे पाणीपुरवठा बंद राहणार. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. राज्यात कोरोनाचे 49 नवे रुग्ण आढळले. तर पुण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 225 वर. शरद मोहोळ प्रकरणातील गोपनीय अहवाल न्यायालयात सादर. गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार या दोघांपासून जीवाला धोका. शरद मोहोळच्या पत्नीचा कोर्टात पुरवणी जबाब. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.